नमस्कार, मी मयुरी भालेराव, एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूयात आजच्या ठळक बातम्या। राज्यात गाजलेल्या बीड मधील वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्यातील आरोपींचा जामीन फेटाळला। सातारा देवळाईसाठी 2,32,00,000 ड्रेनेज लाईनला मंजुरी। शिवप्रेमींचा अंत पाहू नका, उत्सव समितीचा महापालिकेला इशारा। नोकरीवरून काढल्यानंतर मालकाला 24,00,000 गंडा घालण्याचा प्रयत्न। सातारा देवळाई परिसरासाठी 232 कोटीची ड्रेनेज लाईन टाकण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून महापालिका पहिला हप्ता म्हणून आज 46,00,000 रुपये भरणार आहे। महापालिकेला 2,32,00,000 द्यायचे असून सुमारे 70,000 नागरिकांना लाभ मिळणार आहे। सातारा देवळाई परिसराचा 6 वर्षांपूर्वी मनपात समावेश झाला। या भागात ड्रेनेजची कोणतीही यंत्रणा नाही। 232 कोटी रुपये खर्च करून ड्रेनेज लाईन टाकण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला। प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी आवश्यक आहे, त्यासाठी 2,32,00,000 रुपये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला द्यावे लागणार आहेत। त्यातील पहिला टप्पा म्हणून 46,00,000 रुपये सोमवारी महापालिकेकडून देण्यात येणार आहेत। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने देण्याच्या DPRला तांत्रिक मंजुरी देण्यासाठी काम सुरू केले। नियमानुसार 1% रक्कम भरणे बंधनकारक आहे। 2,32,00,000 रुपये भरावेत अशी मागणी प्राधिकरणाकडे मनपाने केली। तेवढी रक्कम मनपाकडे नसल्यामुळे 5 हप्ते पाडून देण्याची विनंती करण्यात आली। पहिला हप्ता म्हणून 46,00,000 रुपये मनपाने भरावे तशा सूचना देण्यात आल्या आहेत। राज्यात गाजत असलेल्या बीड येथील वक्फ बोर्डाच्या 409 एकरच्या घोटाळा प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने 15 आरोपींचा जामीन फेटाळला असून उपजिल्हाधिकारी यांच्यासह सर्वांवर आता अटकेची टांगती तलवार आहे। जिल्ह्यात आणि मराठवाड्यात गाजत असलेल्या वक्फ जमिनीत घोटाळा प्रकरणी शहरातील शिवाजीनगर ठाण्यात दाखल असलेल्या 409 एकरच्या गैरव्यवहार प्रकरणात आरोपी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव यांच्यासह इतर आरोपींचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला। या प्रकरणात उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव यांच्यासह 15 जणांचा समावेश आहे। जिल्ह्यातील वक्फच्या 100 एकर जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्यात भूमाफियांसह महसूलचे अधिकारी कर्मचारी आरोपी आहेत। 29 डिसेंबर 2021 रोजी शिवाजीनगर ठाण्यात जिल्हा वक्फ अधिकारी आमीन जुमा यांच्या तक्रारीवरून शहेनशहावली दर्ग्याच्या 409 एकर जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे हस्तांतरण व खरेदी विक्रीच्या व्यवहार प्रकरणी गुन्हा नोंद झाला होता। यात राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाची 15 कोटी रुपयांची रक्कम हडपण्यासाठी अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा खटाटोप केल्याचंही फिर्यादीत नमूद आहे। आर्थिक गुन्हे शाखा याचा तपास करत आहेत। यातील उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव यांच्यासह हबीबुद्दीन सिद्दीकी, तत्कालीन तलाठी उद्धव हिंदोळे, पुरुषोत्तम आंधळे, परमेश्वर राख, अशफाक शेख, वसंत मंडलिक यांनी अटकपूर्व जामिनीसाठी बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती। न्यायाधीश KR पाटील यांच्या समोर या प्रकरणात सुनावणी झाली। सुनावणी अंती सर्व आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने। कोविड सेंटरमधील भ्रष्टाचाराचे आरोप विरोधकांकडून सातत्याने होत आहेत, त्याला शिवसेना उद्या उत्तर देणार असून कितीही फायली काढा त्याला आम्ही घाबरत नाही, या शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचा सडेतोड समाचार घेतला आहे। गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या हे सातत्याने कोविड सेंटरच्या घोटाळ्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत। त्याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता 15 फेब्रुवारीला शिवसेना पत्रकार परिषद घेणार असून याबाबत सर्व आरोपांना उत्तर देईल असं म्हटलं आहे। संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी सोमय्यांनी केलेल्या आरोपांवर भाष्य केले। कोविड सेंटरमध्ये कोणताही घोटाळा झाला नाही, कोरोना काळात राज्य सरकारनं चांगलं काम केलं, मुख्यमंत्र्यांचं अनेकदा कौतुकही झालं, त्या उलट उत्तर प्रदेशात 1,000 मृतदेह गंगेत गेले, त्यामुळे कोणाला जर भ्रष्टाचार उघड करायचा असेल तर त्यांनी त्या फायली घेऊन उत्तर प्रदेशात जावा असं संजय राऊत म्हणाले आहेत। काही लोकांना भुंकायची सवय असते, कोणाला किती भुंकायचं ते भुंकू द्या। याबाबत 15 फेब्रुवारीला 4 वाजता शिवसेना भवन येथे शिवसेना पक्ष म्हणून पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर महाविकास आघाडी एकत्र पत्रकार परिषद घेणार आहे।
तोपर्यंत कोणाला किती फायली काढायच्या ते काढू द्या, आम्ही कोणाला घाबरत नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नव्या 1680 कोटींच्या लाईन मधून एक थेंबही अद्याप मिळाला नाही. मग प्रशासकांना अल्ट्रासोनिक मीटर बसवण्याची घाई का? यामागे अर्थ कारण असून ठेकेदाराला खुश करण्यासाठी हे कारस्थान आहे, असा आरोप व्यावसायिक आणि व्यापारी करत आहेत. महापालिकेच्या उत्पन्नाचे पाणी हे आर्थिक स्रोत नाही, याआधी असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. 1680 कोटी रुपयांच्या योजनेतून अद्याप शहरवासियांना एक थेंबही पाण्याचा मिळाला नाही. मग अल्ट्रासोनिक मीटर व्यावसायिक नळांना बसविण्याची मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांना घाई का? हा प्रकार केवळ कंत्राटदारांना खुश करण्यासाठीच असून शहरवासियांच्या मुळावर येणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत बसविण्यात येणाऱ्या मीटरमुळे पाणीपट्टीतही वाढ करण्यात येणार आहे. हा प्रकार शहरवासियांवर अन्याय करणारा आहे, असे मत काही व्यावसायिक व व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे संपूर्ण जिल्ह्यात औरंगाबाद महापालिकेची पाणीपट्टी जास्त आहे, त्या तुलनेत इतर शहरातील पाणीपट्टीचे दर कमी आहे. असे असताना पाणीपट्टी कमी करणे तर सोडाच, ती वाढविण्याचा घाट या निमित्ताने घातला जात आहे, हे औरंगाबादकरांचे दुर्दैव म्हणावे लागेल. याआधी समांतर पाईपलाईनचा ठेका ज्या कंपनीला दिला होता, त्या कंपनीला आगाऊ दिलेल्या रकमेचे काय? तसेच त्या कंपनीने नळासाठी 5000 मीटर आणले, त्याचे काय? ते भंगारात टाकणार काय? त्याच्यावर खर्च झालेल्या लोकांच्या पैशांचे काय? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. सदर मीटर सिडकोतील एका गोदामात पडून असून हा भूर्दंड कुणाला? असा जर कारभार महापालिका स्मार्ट सिटीच्या नावाखाली होत असेल तर यापेक्षा दुसरे दुर्दैव ते कोणते, असे मतही व्यक्त केले जात आहे. मार्च मध्ये होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेत कोरोनाच्या अनुषंगाने झिगझॅग बैठक पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. या संदर्भात शिक्षण मंडळाकडून सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 10वी आणि 12वीच्या परीक्षा पुढील महिन्यात पार पडणार आहेत. वेळापत्रकानुसार 10वीची परीक्षा 15 मार्च तर 12वीची परीक्षा 4 मार्च पासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी शिक्षण मंडळाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे. कोरोनाच्या अनुषंगाने परीक्षेसाठी झिगझॅग पद्धतीचा अवलंब करण्यात येणार असून या काळात शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी काय काळजी घ्यावी याबाबत मंडळाने सर्व शिक्षक मुख्याध्यापकांना सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षा कक्षात बैठक व्यवस्था करण्यासाठी जास्तीत जास्त आकारमानाच्या खोल्यांचा वापर करावा. 2 बेंचमध्ये पुरेसे अंतर ठेवावे. वर्गखोलीत एका बेंचवर एकच विद्यार्थी याप्रमाणे झिगझॅग पद्धतीने बसविण्यात यावे. याबाबत केंद्र संचालक उपकेंद्र संचालकांना सूचित करण्यात आले आहे. कोरोनाच्या अनुषंगाने परीक्षेपूर्वी केंद्राच्या वर्गखोल्या, स्वच्छतागृहे व संपूर्ण परिसर स्वच्छ व निर्जंतुकीकरण करावे. परीक्षा कालावधी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, आवश्यक तेथे साबण, हँडवॉश ठेवावे. परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅनद्वारे तापमान चेक करावे. सॅनिटायझर, मास्क वापरण्यासंबंधी सूचना द्याव्यात. एखाद्या विद्यार्थ्याचे तापमान मर्यादेपेक्षा जास्त आढळून आल्यास आवश्यक कार्यवाही करण्यात. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन. औरंगाबाद छावनी परिषद के सभी नागरिकों को सूचित किया जाता है कि छावनी परिषद द्वारा ई छावनी पोर्टल पर ट्रेड लाइसेंस, एम कलेक्ट, पट्टा नवीनीकरण, जन शिकायत निवारण, ऑनलाइन भुगतान, जन्म एवं मृत्यु प्रमाण पत्र, पानी एवं सीवरेज संबंधन हेतु ऑनलाइन आवेदन जैसी सुविधाएं ऑनलाइन उपलब्ध कराई गयी है. नागरिकों के लिए ई छावनी पोर्टल पर ऑनलाइन भुगतान हेतु निम्नलिखित विकल्प उपलब्ध कराई गयी है. नेट बैंकिंग, क्रेडिट कार्ड, वॉलेट, UPI, UPI QR कोड, डेबिट कार्ड. अतः औरंगाबाद छावनी के सभी निवासियों के एहतियात द्वारा यह अनुरोध किया जाता है कि ऊपर दिए गए सभी सुविधाओं का लाभ उठाने हेतु उक्त पोर्टल में ऑनलाइन भुगतान हेतु का उपयुक्त विकल्पों का उपयोग करें. अधिक जानकारी के लिए छावनी परिषद कार्यालय में संपर्क करें. सभी छावनी वासियों से अपील की जाती है कि अपना घर टैक्स, पानी पट्टी टैक्स और कमर्शियल टैक्स छावनी परिषद में जल्द से जल्द अदा करें. ये अपील छावनी परिषद CEO विक्रांत मोरे इन्होंने की है. औरंगाबाद शहर में 50 सालों से ग्राहकों की सेवा में वाजबी दाम, तत्पर सेवा, MRP डिस्काउंट
विश्वास का खजाना, सरताज किराना शॉप, सरताज ट्रेडिंग कंपनी, चिलीपुरा, औरंगाबाद। एक बार जरूर पधारें या सामान की लिस्ट भेजें, फ्री होम डिलीवरी लें। बुक योर ऑर्डर एट मोबाइल नंबर 9823093264। हमारी विशेषताएं स्पेशल राइस, स्पेशल मसाले, पेंड खजूर, ड्राई फ्रूट्स, ग्रोसरी और सभी जरूरी चीजें पाइए यहाँ एक ही छत के नीचे। सरताज किराना शॉप, सरताज ट्रेडिंग कंपनी, आपकी सेवा में हरदम हर वक्त। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। शरद पवार हे राजकीय मुरब्बी तर आहेतच, त्यांचे खेळावर प्रेम असून क्रिकेट हा त्यांचा आवडता विषय। बीसीसीआय आणि आयसीसीचे ते अध्यक्ष झाले आणि इंग्लंड मधील फुटबॉल स्पर्धेवरून त्यांना आयपीएलची कल्पना सुचली आणि यशस्वी अंमलात आणली। जगभरात इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग म्हणून ओळखले जाते। आयपीएलमुळे भारतीय क्रिकेट अजून मजबूत झाले आणि देशातील युवा खेळाडूंना आपली छाप पाडण्यासाठी एक मोठं व्यासपीठ उपलब्ध झालं। पण तुम्हाला हे माहीत आहे का की आयपीएल ही संकल्पना कोणाची आहे? ही संकल्पना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीच। शरद पवार हे मुरब्बी राजकारणी जरी असले तरी त्यांचे खेळावरील प्रेम हे सर्वांनाच माहीत आहे। विशेष म्हणजे ज्या क्रिकेटला भारतात धर्म मानतात तो क्रिकेट हा खेळही शरद पवारांच्या आवडीचा विषय। शरद पवार बीसीसीआय आणि आयसीसीचे अध्यक्ष झाले, त्यानंतर त्यांनी अनेक देशांची आणि क्रिकेट खेळाशी संबंधित व्यक्तींशी जवळीक वाढवली। शरद पवार तेव्हा इंग्लंडला गेले असता तेथील फुटबॉलच्या सामन्यांमधील चुरस पाहायचे। इंग्लंडमधील स्थानिक शहरांचे फुटबॉलमधील क्लब सामने पाहून क्रिकेटमध्येही असं काही करता येईल का असा प्रश्न शरद पवार यांना पडला। शरद पवार यांनी ही कल्पना ललित मोदी यांना सांगितली आणि या कल्पनेला विकसित करण्याची जबाबदारीही शरद पवारांनी ललित मोदी यांच्यावर सोपवली। शरद पवार यांच्या सूचनेनुसार ललित मोदी कामाला लागले आणि त्यांनी इंडियन प्रीमियर लीग नावाने मोठी क्रिकेट स्पर्धा सुरू केली। भारतातील मोठ्या उद्योजकांनी या स्पर्धेत गुंतवणूक केली। आयपीएलमुळे बीसीसीआय अजून श्रीमंत झाली आणि खेळाडूंनाही याचा फायदा झाला। एवढेच नव्हे तर देशभरातील युवा खेळाडूंना अनेक दिग्गजांबरोबर खेळण्याची संधी मिळाली। शिवजयंती जवळ आली असून क्रांती चौकातील पुतळ्याचे अनावरण व नियोजनाबाबत गोपनीयता बाळगली जात आहे। काय ते पारदर्शक सांगा, शिवप्रेमींचा अंत पाहू नका असा इशारा शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने महापालिकेला देण्यात आला आहे। शिवजयंतीला आठवडा शिल्लक राहिलेला आहे। अशा परिस्थितीत क्रांती चौकात बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरणाविषयी महापालिकेकडून गोपनीयता बाळगली जात आहे। तसेच पुतळ्याची उंची वाढविल्यामुळे महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करता येणार नाही यासाठी पर्यायी व्यवस्थेचे काय नियोजन करण्यात आले आहे याविषयी सस्पेन्स ठेवण्यात येत आहे। हा सस्पेन्स किती दिवस ठेवणार आहात असा सवाल करून शिवप्रेमींच्या संयमाचा अंत पाहू नका असा इशारा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने देण्यात आला आहे। क्रांती चौक येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची व चबुतऱ्याची उंची वाढवावी ही शिवप्रेमींची अनेक वर्षापासूनची मागणी होती। 3 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शिवजयंतीच्या मुहूर्तावर कसे तरी घाई करून यावेळेस स्मारकाचे काम पूर्ण केले आणि पुतळा देखील बसविण्यात आला। आता प्रश्न आहे तो पुतळ्याच्या अनावरणाचा, तो कुणाच्या हस्ते करावयाचा व कधी करायचा? शिवप्रेमींची काय इच्छा आहे, त्यांची काय मागणी आहे, महापालिकेचे काय नियोजन आहे यावर महापालिका प्रशासक काहीही बोलायला तयार नाहीत। महापालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकांना जाब विचारायला कुणीच नाही म्हणून प्रशासक मनमानी करत असल्याचा आरोप शिवप्रेमींकडून करण्यात आला। शिवजयंती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून विश्वासात घ्यायला तयार नाहीत। शिवजयंतीच्या दिवशी 19 फेब्रुवारीला महापालिकेचे काय नियोजन आहे हे स्पष्ट करावे असे म्हटले आहे। महापालिका प्रशासकांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना अथवा शिवप्रेमींना त्यांनी केलेल्या नियोजनाबद्दल सांगावे असे आवाहन औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, समिती अध्यक्ष अभिजित देशमुख, मनोज पाटील, अनिल मानकापे, संदीप शेळके, विशाल दाभाडे यांनी केले आहे। पैठण येथील औषधी कंपनीच्या डेप्युटी जनरल मॅनेजरच्या पत्नीस भामट्याने ऑनलाईन एनडीडेस्क ऍप डाऊनलोड करण्यास सांगून 1,11,000 रुपयांना गंडवले। फसवणुकीचे प्रकार सुरू असताना सुशिक्षित लोकही ओटीपी नंबर देत आहेत, हा प्रकार पोलिसांना आव्हान ठरत आहे।
पैठण येथील औषधी कंपनीच्या उप महाव्यवस्थापकाच्या पत्नीस ऑनलाईन भामट्याने एनीडेस्क ऍप डाउनलोड करण्यास सांगून 1,11,000 रुपयांना फसवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सातारा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. सातारा ठाण्यात जिडू छायादेवी जेव्हीएस शंकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 12 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी ऑनलाईन किराणा आणि मेडिसिन खरेदी करण्यासाठी त्यांनी मोबाईलमधून ॲमेझॉन संकेतस्थळ उघडून ICICI बँकेच्या डेबिट कार्डची माहिती भरून पैसे अदा करण्याचा प्रयत्न केला. पैसे जात नसल्यामुळे फोनपेद्वारे पैसे पाठवण्याचा प्रयत्न केला तरीही रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे गुगलच्या संकेतस्थळावरून फोनपे कस्टमर केअरचा नंबर शोधला. फोन केल्यानंतर संबंधिताने एनीडेस्क ॲप डाउनलोड करण्याचा सल्ला दिला. त्याने गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ॲप डाउनलोड करण्यास भाग पाडले. तसेच बँकेची सर्व कागदपत्रे फोटो काढून मोबाईलमध्ये ठेवण्यासही सांगितले. छायादेवींनी बँकेची कागदपत्रे मोबाईलमध्ये फोटो काढून ठेवली. त्यानंतर काही वेळातच बँकेच्या खात्यातून 2 वेळा 50,000 रुपये वजा झाले. हा प्रकार शेजाऱ्या सांगितल्यानंतर त्यांनी बँकेच्या कस्टमर केअर सोबत बोलून खाते गोठवले. नोकरीवरून काढल्यानंतर कर्मचाऱ्याने मालकाला लुबाडण्याचे षड्यंत्र रचले आणि बँकेतून 24 लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तो फसला. या प्रकरणी अमृत डेव्हलपर्सच्या तक्रारीवरून वेदांत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर नोकऱ्यानेही मालकांविरुद्ध तक्रार दिली आहे. 15 वर्ष नोकरी केल्यानंतर दगाफटका केलेल्या एका कर्मचाऱ्याला मालकानं नोकरीवरून काढलं. मात्र नोकरीवरून काढून टाकल्यानंतरही कर्मचाऱ्याने मालकालाच लुबाडण्याचा दावा केला. कंपनीचा तब्बल 24 लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने या गैरव्यवहाराचा चेक वटला नाही आणि मालकाचे 24 लाख रुपये वाचले. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक विजय सक्करवार यांनी तक्रार दाखल केली असून औरंगाबादमधील वेदांत नगर पोलीस ठाण्यात बाबासाहेब डुकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीनुसार सदर व्यक्ती मागील 15 वर्षांपासून व्यावसायिकाकडे नोकरीला होता. मात्र पैशांची हेराफेरी केल्यावरून त्याला काही दिवसांपूर्वी काढून टाकण्यात आले होते. राज्य शासन आणि प्रशासनाने कोरोनाची लाट ओसरताच शाळा, महाविद्यालय, जिम, मंगल कार्यालय यांना उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वसतिगृहाला परवानगी न दिल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. मागील 2 वर्षापासून कोविडच्या कारणामुळे राज्यातले सर्वच वसतिगृह शासनाने बंद ठेवलेले होते. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृह आणि सामाजिक न्याय विभागाचे वसतिगृह देखील बंद ठेवलेले होते. आता कोविडची परिस्थिती पूर्ववत होत असताना हे वसतिगृह तात्काळ चालू करावे अशा प्रकारच्या मागण्या आम्ही सातत्याने प्रशासनाकडे करत आलेलो आहोत. आजची परिस्थिती पाहिली तर विद्यार्थ्यांचं प्रचंड प्रमाणात शैक्षणिक नुकसान झालेलं आहे. आत्ताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पीएचडीची सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आता संशोधनाला विद्यार्थ्यांची सुरुवात होणार आहे. अशा पार्श्वभूमीवरती जर वसतिगृह बंद असतील तर विद्यार्थ्यांची संशोधन करताना अडचण होणार आहे. परीक्षा देण्यासाठी किंवा बाहेरगावाहून इथे शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अडचणीची बाब झालेली आहे. म्हणून आमची तातडीने प्रशासनाला विनंती आहे की राज्यातले सर्व वसतिगृह तातडीने चालू करावेत. आता बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना कोविडसाठी कशी खबरदारी घ्यायची या संदर्भातली देखील माहिती झालेली आहे. अनेक विद्यार्थ्यांचे 2-2 डोस झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर तातडीने विद्यापीठाने वसतिगृह चालू करावे अशी आमची मागणी आहे. हे बातमीपत्र येथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा एडियन.